सजणं नटणं हा स्त्रीचा हक्क आहे आणि दागिने हा प्रत्येक स्त्रीचा वीक पॉइंट. रोजच्या धकाधकीच्या आयुष्यात सोन्याचे दागिने वापरणं सोयीचं नसतं. इमिटेशन ज्वेलरी हा अतिशय सोयीस्कर पर्याय आपल्याकडे उपलब्ध आहे. सुलभा गाडगीळ यांचा इमिटेशन ज्वेलरीचा व्यवसाय जुईली एंटरप्राइजेसतर्फे मोती, क्रिस्टल, रंगीत मण्यामोत्यांचे दागिने ऑर्डरप्रमाणे करून देतात. हे सगळं व्यवसाय ह्या दृष्टीने बनवायला मी आत्ता 1-2 वर्षापूर्वी सुरुवात केली, पण शिक्षण ह्याचं मी जवळजवळ 5-7 वर्षापूर्वी घेतलेलं होतं. पण त्यावेळेला माझ्याकडे वेळ नव्हता बनवायला, आणि आत्ता वेळ होता आणि आवड आहे ह्या सगळ्याची, त्यामुळे मी व्यवसायाच्या दृष्टीने बनवायला सुरुवात केली. महाराष्ट्र औद्योगिक केंद्रातून प्रशिक्षण घेतल्यानंतर सुलभाताईंनी स्वतःच्या कल्पकतेनुसार अनेक नवीन नवीन डिझाईन्स तयार केली. याच्यामध्ये रोजच्या वापरासाठी सुटसुटीत अशी छोटी मंगळसूत्र, नेकलेसेस, मोत्याच्या चेंजेबल बांगड्या असे विविध प्रकार आहेत. मोत्याच्या दागिन्यांमध्ये प्रकार पुष्कळ आहेत. तुम्ही कराल तेवढे थोडे आहेत. बांगड्या म्हणून आहेत, अंगठी म्हणून आहे, गळेसर म्हणून वेगळा प्रकार होतो, किंवा तुम्ही बिंदी बनवू शकता, नथ आहे, नंतर तुमचे कानातले होतात, चिंचपेटी होते, तन्मणी आहे, कंठी आहे, जेवढे सांगू तेवढे थोडे प्रकार आहेत. इमिटेशन ज्वेलरीमध्ये सुद्धा कुंदनचं हल्ली आणि क्रिस्टलचं हे जास्त प्रमाणात मुलींना आवडतं, ह्याची सध्या जास्त क्रेज आहे. तर त्याचेही अशाच प्रकारे तुम्ही वेगवेगळ्या प्रकाराने कुंदन आणि क्रिस्टलचेही आपल्या मोत्यासारखेच दागिने बनवू शकता. रेड कलरचं हे जे क्रिस्टलचं गळ्यातलं आहे, त्याच्यामध्ये मोती, रेड कलरचा क्रिस्टल आणि चक्री असं वापरून केलेलं आहे. त्याच्यात तुम्ही तुम्हाला हवा त्या रंगाचा क्रिस्टल वापरू शकता. तुम्हाला साडीला मॅचिंग, ड्रेसला मॅचिंग हवं असेल ते त्याप्रमाणे तुम्ही क्रिस्टल बदलू शकता. ह्याच्याबरोबर मॅचिंग बांगड्या, कानातलं, बिंदी, पायल पण करता येतात. पायलला सुद्धा तुम्ही एक हे मिळतात, नळ्या मिळतात अशा चंदेरी किंवा गोल्डनच्या, त्या क्रिस्टल वापरून, मोती वापरून असं करू शकता. तर बिंदी होते, कानातली होतात, गळ्यातलं आहे, हे सर्व तुम्ही मॅचिंग करू शकता एका रंगामध्ये. चेंजेबल बँगल जे आहेत त्याला तुम्ही बनवून घ्यायच्यात, तुम्हाला ज्या रंगामध्ये हव्यात, क्रिस्टलमध्ये म्हणा, मोतीमध्ये म्हणा, त्या रंगामध्ये तुम्ही बांगड्यांचं डिझाईन बनवून घेऊ शकता आणि ते बनवलेलं तुम्ही तो जो साचा येतो त्या साच्यावर बसवू शकता. म्हणजे तुम्हाला घाईच्या वेळेला तुम्ही त्या साच्यावरती तुम्हाला हवं त्या रंगाचं साडीला, ड्रेसला मॅचिंग घेऊन बसवू शकता. जे चेंजेबल गळ्यातलं आहे त्याचं पेंडन तुम्हाला चेंज करता येतं. तुमच्या साडीच्या रंगाला मॅच होणारं जर पेंडनच्यामध्ये जे खडे असतात ते जर तसे तुम्हाला घ्यायचे असतील तर गळ्यातलं बाकीचं तेच राहतं. तुम्हाला मंगळसूत्राचं डिझाईन तेच हवं असेल तर तेच राहू शकतं, किंवा इतर मोत्याचं किंवा क्रिस्टलचं किंवा कुंदनचं कुठचंही असेल तर तुम्ही बनवून ठेवू शकता. आणि पेंडन जे आहे ते तुमच्या साडीला, ड्रेसला मॅचिंग तुम्ही बदलू शकता. मोत्याची जी वाकी केलेली आहे ती इथे आत्ता मी 2 तऱ्हेची ठेवलेली आहे. याच्यामध्ये एक आहे ती पूर्ण मोती आणि सोनेरी मोती वापरून केलेली आहे, आणि एक आहे ती साच्यावर क्रिस्टल आणि मोती घालून केलेली आहे. तर तुम्हाला साच्यावरची करायची असेल तरी तशी करता येते, किंवा एखाद्यास आपल्याला जर साचा आत्ता नाही मिळण्यासारखा तर नुसत्या मोत्याच्या डिझाईननीसुद्धा तुम्ही वाकी बनवू शकता. इमिटेशन ज्वेलरी दिसायला आकर्षक, हलकी आणि खिशाला सहज परवडणारी आहे. त्यामध्ये आपल्याला हव्या त्या रंगाचं मॅचिंग कॉम्बिनेशनही करता येतं. मोत्याचे दागिने वापरताना मात्र काळजी घ्यावी लागते. ही जी ज्वेलरी सगळी आहे ती ज्यावेळेला तुम्ही काढून ठेवता त्यावेळेला ती व्यवस्थित आधी कापडाला पुसायची आणि नंतर कापसात घालून मग ती प्लॅस्टिकच्या पिशवीत ठेवायची. कुठच्याही डब्बीमध्ये वगैरे भरून ठेवायच्या नाहीत त्या. सुलभाताई दागिन्यांचा व्यवसाय जरी हौस म्हणून करत असल्या तरी वेळात वेळ काढून त्यांनी आपले छंदही जोपासलेत. विविध प्रकारची बहुगुणी तेलं, मलम त्या स्वतः तयार करतात. सुलभाताईंना प्रवासाची खूप आवड आहे. या आवडीतूनच सुशांती ट्रॅव्हल्सतर्फे त्या दरवर्षी वर्षासहली आयोजित करतात.